स्वागत पावेनाच्या ठळक घडामोडी। औरंगाबादच्या बीड बायपासवरील दत्ता मंदिर समोर असलेले एसबीआय एटीएम मशीन चोरून नेण्याची घटना घडली। या सुमारे लाखो रक्कम लंपास झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। सर्वाधिक वर्दळीच्या बीड बायपासच्या दोन्ही बाजूने मोठी नागरी वसाहत आहे। बायपासवरील दत्त मंदिरासमोर भारतीय स्टेट बँकेचे अनेक वर्षापासून दोन एटीएम सेंटर आहेत, मात्र येथे सुरक्षा रक्षक नाहीये। शुक्रवारी रात्री चोरट्यांनी रोकड लुटण्यासाठी चक्क मशीनच चोरून नेल्याचे समोर आले। एटीएम मध्ये किती रोकड होती याची माहिती मिळू शकली नाही, मात्र स्थानिकांच्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारीच मशीन मध्ये रक्कम जमा करण्यात आली होती। या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई टेक्स। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव शुक्रवारपासून पूर्णपणे भरून वाहू लागलाय। मुंबईला भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, गोडक सागर आणि तुळशी या तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो। भातसा तलावातून सर्वाधिक पाणी पुरवठा होतो, तर तुळशी आणि विहार या दोन तलावांमधून सर्वात कमी पाण्याचा पुरवठा होतो। यंदाचा जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली। तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने तलावात पाणी साठा वाढत आहे। गोरेगावमध्ये उघड्या गटारीत पडलेल्या चिमुकल्या दिव्यांचा शोध अखेर थांबवण्यात आलाय। 48 तास उलटून गेल्यानंतर ही गटारात वाहून गेलेला दिव्यांश सापडला नाहीये, त्यामुळे मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई महापालिका आपत्कालीन विभागाने ही शोध मोहीम थांबवली। गेल्या 48 तासात अग्निशमन दलाच्या जवानांनी 10 किलोमीटरच्या परिसरातील ड्रेनेज लाईन मॅनहोल या ठिकाणी दिव्यांचा शोध घेतला। एनडीआरएफलाही पाचारण करण्यात आले होते। शोध मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात ड्रोन कॅमेरानेही दिव्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दिव्यांश न सापडल्याने अखेर शोध मोहीम थांबवण्यात आले। शुक्रवारी आषाढी एकादशीचा राज्यभरात सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला। सर्वत्र विठू नामाचा गजर करत भक्त विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले होते। भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केल्याचं पाहायला मिळाले। औरंगाबाद जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर मानला जाणाऱ्या छोट्या पंढरपूर येथेही भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी मराठवाड्यासह खानदेश आणि विदर्भातून काही भाविकांनी पायी चालत दिंडी करत विठुरायाचे दर्शन घेतले, तर जागोजागी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी फळ आणि प्रसादासाठी भाविकांनी सोय केलेली पाहायला मिळाली। प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई टेक्स। तर कल्याण जवळील प्रसिद्ध बिर्ला मंदिर येथेही आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्याकरता लाखो भाविकांनी गर्दी केली, तसेच स्टार मृदुंगाच्या नादात विठ्ठल नामाचा जयघोष केला। प्रतिनिधी हरी अल्लाड सह आधार न्यूज मुंबई टेक्स। कल्याण मंचा मुख्यालगत असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील विठू नाम गजर व दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी झाली होती। प्रतिनिधी दीपक बाबूलसह आधार न्यूज मुंबई टेक्स। एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणे समोर असताना परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकतो का, या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारती देईल, मात्र औरंगाबाद येथील काशीनाथ गवळी यांची 200 रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचा खासदार तब्बल 30 वर्षांनी भारतात आलाय। उधारीचा परतावा म्हणून तब्बल 10 पट रक्कम त्याने परत केली। सध्या केनियाचे रहिवासी असलेला काही वर्षांपूर्वी रिचर्ड शिक्षणासाठी औरंगाबाद येथे आला। खायची अडचण असताना एका माणसाने त्याला मदत केली। त्याचवेळी 200 रुपयांची उधारी फेडण्यासाठी 30 केलेली मदत फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल 30 वर्षांनी भारतात परतलाय। तब्बल 30 वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि औरंगाबाद येथील काशीनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळी वेगळी ठरली। अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू आले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून समोर आली। खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्ष आहेत। त्यावेळी ते औरंगाबाद येथे शिकण्यासाठी एकटेच जायचे। कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडे नगर मध्ये काशीनाथ गवळी यांचं किराण्याचं दुकान होत। अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथे यायची। रिचर्ड ही त्यांपैकी एक। Well, for me, returning the money is a very emotional thing.
emotional because the all the man in Sagahuri believed in me and they took me up as his child, and they gave me the support when I needed it most. And I promised myself that someday when I get my money and I'm able, I'll come back to Aurangabad just to say thank you. अंदाजे 25 वर्षापासून आले होते आमच्याकडे. पासपोर्ट वगैरे पाठवून देतो, पूर्ण 8-10 दिवस राहा म्हणजे तुमचा पूर्ण खर्च मी करतो. सांगितलं आमचा आग्रह करायचा दोघाला पण, म्हणजे दोघांना पण याच सांगितलं त्यांनी. दिलशेखला ही काशीनाथ काकांनी अनेकदा मदत केली. 1989 मध्ये त्याने औरंगाबाद सोडलं. त्यावेळी काशीनाथ काकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली होती. रिचर्ड मायदेशी परतला आणि त्याने राजकारणात जाऊन मोठं पदही मिळवलं. मात्र भारताची आठवण त्याला कायम यायची. गेली 30 वर्षे त्याला भारतात यायला जमलं नाही. मात्र काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्याची पावलं आपसुकच औरंगाबाद येथे वळली आणि त्याने काकांचा शोध घेतला आणि त्याने काकांचे पैसे परत केले. तसेच हे पैसे परत करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा भारताने शिकवलं असल्याचं तो आवर्जून सांगतो. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई लेक्स. वर्षा मित्राने 1.5 वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपीस मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिटने अटक केली असून बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली. मोनू कुमार पासी यांना आकाश हा 1.5 वर्षाचा मुलगा आहे. 6 जुलैला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मोनू कुमार यांचा लहान भाऊ व त्याचा मित्र आरोपी नागेश पासी हे आकाशला सोबत घेऊन फिरायला बाहेर निघाले. रस्त्याने जात असताना आरोपी नागेशने एका दुकानासमोर ठेवलेली बॅग अवधेशला आणायला सांगितली. अवधेश कुमार ती बॅग आणायला गेला, मात्र परत आला तेव्हा आकाश आणि नागेश हे दोघेही त्याला दिसले नाहीत. त्यामुळे अवधेश कुमारने त्यांचा आसपास शोध घेतला, मात्र ते कुठेच दिसले नाही. आरोपी नागेश हा खंडणी मागण्याच्या मनस्थितीत असल्याने त्याने आकाशचे अपहरण केल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर पासे कुटुंबियांनी लगेचच मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान अपहरणकर्ता नागेश पासी याने मुलाच्या सुटकेसाठी 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. यानंतर खबराच्या माहितीच्या आधारे बाळ हे पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे असल्याचे निष्पन्न झाले. मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 1 संयुक्त पथक यांनी बोईसर परिसराचा शोध घेतला आणि आरोपी नागेश राम अगर पासी याला अटक केली आणि चिमुरडा आकाश याला पालकांच्या स्वाधीन केली. 6 जुलाई को मुंब्रा पुलिस स्टेशन के मार्केट में एक वाक्या हुआ. एक 1.5 साल के बच्चे को उसके पिताजी के साथ वो मार्केट में गए थे और 2 मिनट के लिए कुछ चीज़ लेनी थी, इसलिए उनके साथ जो व्यक्ति था उसको उन्होंने बच्चे को दिया और वो खरीद के अपनी बैग जब आए वापस तो वो जो शख्स था उसका नाम नागेश करके था, वो बच्चे को अगवा करके निकल गया था वहाँ से. मुंब्रा पुलिस स्टेशन में ऑफेंस रजिस्टर हुआ था. मुंब्रा पुलिस ने टीम लगाई थी और फिर क्राइम ब्रांच की टीम भी जुट गई थी और ये दोनों टीम्स ने पिछले 4-5 दिन बहुत मेहनत की और जितने भी सुराग मिलते गए, लीड्स मिलते गए, उनको फॉलो करते गए. उसने कुछ कॉल्स किए थे, रैंसम का डिमांड भी किया था. कुछ इंडिकेशंस मिल रहे थे कि वो मुंब्रा से जब गया तो मुंबई सेंट्रल के आसपास दिखाई दिया. वो फुटेजेस भी चेक किए पुलिस ने और उस आधार पर हमारी टीम्स बोईसर और मुंब्रा सेंट्रल दोनों जगह पे थी और आज हमने उसको अरेस्ट किया है और हमें जो बच्चा है वो भी मिला है. बच्चे को हमने उसके माता पिता को सुपुर्द किया. प्रतिनिधि चंदन पाटिल से आधार न्यूज मुंबई डेक्स. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथे शनिवारी सकाळच्या सुमारास एका महिलेची फावड्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. 31 वर्षीय स्वाती रहांगडारे असे मृत महिलेचे नाव आहे, तर संशयित आरोपी म्हणून तिच्या पतीला अटक करण्यात आली. वैजापूर विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी यासाठी वैजापूर विकास नागरी कृती समितीने भुजबळांना निवेदन दिले. तर याच दरम्यान भुजबळांनी येवला मतदारसंघ सोडून जाऊ नये यासाठी येवल्यातील नागरिकांनी संपर्क कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. येवला मतदारसंघात मागील 15 वर्षापासून छगन भुजबळ आमदार म्हणून नेतृत्व करत आहे. या मतदारसंघात त्यांनी अनेक विकास कामे करून येवल्याचा चेहरा मोहरा बदलला आहे.
तर या पुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबातील कोणीही सदस्य यांनी वैजापूर मधून उमेदवारी करावी यासाठी वैजापूर विकास नागरिक कृती समितीच्या वतीने शनिवारी वैजापूर येथील सर्व पक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने शेकडो कार्यकर्त्यांसह येवला संपर्क कार्यालयात येऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली आणि संपर्क कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. विकासासाठी भुजबळ साहेब आले पाहिजे, आले पाहिजे, आले पाहिजे. विकासासाठी भुजबळ साहेब आले पाहिजे, आले पाहिजे, आले पाहिजे. उल्हासनगर शहरात गेल्या महिन्याभरापासून चोऱ्या व घरफोडीच्या घटना सातत्याने घडतात. अशातच रेल्वे स्थानक परिसरातील तब्बल 6 दुकानांचे एका रात्रीत शटर तोडून चोरट्यांनी डरला मारल्याची घटना घडली. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. दुकान फोडीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केलाय. उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात चोऱ्यांच्या घटना सातत्याने घडत असून पोलिसांनी या चोरट्यांचा शोध तातडीने घ्यावा अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून केली जाते. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.